आदल्या दिवशीच्या रात्रीपासून ते कालपर्यंत किंवा आत्तापर्यंत म्हणायला गेलं तर आत्ता वाजले 2, तर मला ते शूट करता आलं कारण मेडिकल इमर्जन्सी होती आणि आत्ता ओके आहे अगदी, म्हणजे काही भिण्यासारखं कारण नाही आणि अगदी व्यवस्थित आहे. आणि आज आहे 20 ऑक्टोबर, आम्हाला आमच्या मातोश्रीने जन्माला घातलं, तो आजचा दिवस आहे. आणि आज भरपूर म्हणजे सकाळपासून एवढे मेसेज स्टेटस हे ते भरपूर धडा पडाला आहे, तर त्यांना ते रिप्लाय वगैरे देऊन मोबाईलचं चार्जिंग 2 वेळा संपलं. जायचं आहे ते शूटिंगसाठी, जे छोटे छोटे कपडे आहेत ना ते बघायचे आहेत. ते जर वेळ मिळाला, लक्ष्मीकडे आला तर आपल्याला ते बघायचं आहे, नसेल तर मग आपल्याला मडील गेला जायचं आहे. थोडा वेळ तिथं कालचं शूट केलेलं बघायचं आहे, त्याच्यानंतर पुढचा विषय होणार आहे. तर मग असे बोलले सारखे, मी इथं आलोय आमच्या गावात, इथे लॉट्स मध्ये कपडे असतात, पाहिजे तेवढी ढीक घेता का इसकडू आहे, आणि जॅकेट घालून नुसती बघा लागले ती, घ्यायचं काही विषय माहित नाही कारण आपल्या शूटिंगला लागणार ती भरपूर कपडे आणि घ्यायची जायचे. लय बोलायचं नाही, चटकेरन चला. तू काय काय नाही आता बघ मी काय नाही, हे कसा विषय आहे, माझं डायलॉग चोरते ना आपल्या ब्लॉग मध्ये टाक, शक्य नाही कधी यांचं ब्लॉग बघणार. जॅकेट नुसतं मुद्दाम नाही निश्चय नाही, जाव रे बर चला. कोण कोणाचा डायलॉग कोणाच्या ब्लॉग मध्ये टाकतंय हे बघण्यासाठी आपल्याला सचिन आवलारे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल. यासनी संगट घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आहे. तर मित्रांनो असा विषय आहे की मी चालत जाणार आहे आता, काय यांच्या नादाला लागून कुठेतरी भिकेला लागायची पाळी. तर मित्रांनो आता आम्ही मडिलकेमध्ये आलोय आणि आपल्याला जरा जायचं आहे एका किरकोळ ठिकाणी. बघा लक्ष्मणाला मागे राहिला, मी आलो इकडे पुढच्या साईडला आणि मी आता 2-3 दिवस आले मडिलकेला यायलाच नाही आणि व्हिडिओ एडिटिंग केलेलं बघायचं नाही. बघा बघाय वेळ मिळाला तर बघायचं आहे, नसेल तर मग आपल्याला पुढचं काम बघायला. मी मोबाईल असा बाहेर काढला की निघल्यामध्ये मी बी ब्लॉग चालू करणार, तर ते भाग वेगळा आहे. तर आज बर्थडे करायचा म्हणून मला एका माणसाने बदलून घेतला आणि पाऊस जो का असा चालू झालाय, अक्षरशः नको जीव करून टाकला सगळं, चिकन बिकन बूट तर माझं असं तरंगाले जे आहे यात पाण्यात आणि अजून पाऊस आला, 2 तास कंटिन्यू पाऊस आला. आणि विषय पुढचा म्हणाय गेला तर कट्टळून नका झोपा आलेला आम्हाला, जरा चटणीने भात खाला आता इथे होता तो, तेवढं समाधान मानायचं. पाऊस काय आता जाईल नाही, अजून तास भर तुम्ही गेल्यावर सांगतो तुम्हाला गेलाय म्हणून. अरे मित्रांनो काय झालं विषय, लाईट तर आली पण पाऊस काय थांबायचं नाव घेणं झालंय. पण विषय कसा झालाय, लक्ष्मण आमचा कट्टाळा आहे आता, तू झोपलाय त्याची काय चुके नाही, सोडा पावसाची चुके लई मोठी, तेवढा विषय आहे. तर मित्रांनो काल 19 तारीख होती आणि 18 तारखेच्या रात्रीपासनं म्हणजे जरासं आमच्या मावशीला जरा ॲडमिट करायला लागलं, तर मेडिकल प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मला काल काही शूट करता आलं नाही कारण कोल्हापूरच्या फेऱ्या आहेत ते सगळ्या असल्यामुळं हे झालं. आणि आज सकाळी आता 20 तारीख आहे आणि सकाळी 6 वाजले. आता जरा विचारलं तर म्हणते हा ओके आहे, तर हात वगैरे व्यवस्थित होते त्यामुळे जरा असं समाधान वाटलं. आणि आता पुढचा विषय आहे की 1-2 दिवसात आपल्याला क्लिअर होते आणि मग आपण डिस्चार्ज घ्यायचा आहे. झोप नाही काल परवापासून 2 दिवस, काही अडचण म्हणल्यावर तुम्हाला आता समजते, दवाखाना म्हणले की सगळं विस्कटच आहे. तर पुढची परिस्थिती अजून पण मी दवाखान्यात जाय थोडा, पण आता काही विचारल्यानंतर जरा बरं वाटते. मित्रांनो 2-4 दिवस का असणार, म्हणजे 1 आठवड्यावर मी शूट काय केलाच नाही कारण जरा मेडिकल इमर्जन्सी होती. आणि आता हाय सगळं ओके आणि आम्ही निघालो जरा पाहुण्याच्या घरी. तर पाहुण्याच्या घरी निघाले म्हणजे आज भाऊ बीज आहे, गुढी पाडवा, सॉरी पाडवा आहे, गुढी पाडवा रे पाडवा आहे, दिवाळीचा पाडवा निघाल्याला. बऱ्याच दिवसानंतर मी पण व्हिडिओ शूट करावले कारण माझी मनस्थितीच नव्हती बाबा व्हिडिओ करावा किंवा काय, कारण घरात मेडिकल प्रॉब्लेम असते म्हणून आता ओके आहे काय अडचण नाही. तर चला निघायचं, आपल्याला आजचा दिवस फुल एन्जॉय.